मराठवाड्यात सध्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, संभाजीनगर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे नद्यांना देखील पूर आलेला आहे. तर काही ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी सुद्धा ओलांडली आहे, त्यामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. तर इथलं जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय. काही गावांचा तर संपर्क सुद्धा तुटलाय. आपण ही दृश्य पाहतोय बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर तसंच इतर जिल्ह्यात संभाजीनगरमधली. सगळीकडे संपूर्ण परिसर हा जलमय झालेला दिसतोय. सगळीकडे हा परिसर अक्षरशः नदीसारखा वाटतोय, त्यामुळे इथलं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे. शिवाय शेतीसुद्धा पाण्याखाली गेली, त्यामुळे लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून आम्हाला मदत करावी अशी अर्थ हा शेतकरी सध्या देत आहे. एकूणच नद्यांची पाणी पातळी आता वाढलेली आहे, धोक्याची पातळी काही नद्यांनी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे हे पुराचं पाणी थेट नागरी वस्तीमध्ये शिरलेलं आहे. अनेकांचं आतापर्यंत स्थलांतरसुद्धा करण्यात आलेलं आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा असंही आवाहन केलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून खरं तर पावसानं उसंत घेतली होती आणि आता पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.